नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाला रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना एका छोट्या मोराचे पिल्लू आढळून आले. पोलीस कर्मचारी त्याच्याजवळ गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला जखम झाली असल्याने ते पळू शकले नाही. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व नंतर पोलिसांनी वनविभागाला याबद्दल माहिती दिली व मोराला त्यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई ते करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तहसील पोलीस स्टेशनमध्ये आमचे डीबी पथकाचे ESI प्रमोद शनिवारे, शंभू सिंग, त्यानंतर पंकज बागडे, पंकज निकम हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना भानखेडा रेल्वे पटरी लाईन या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना त्यांना आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर जातीचा एक लहान पिल्लू हे एका ठिकाणी हळूहळू चालत असताना दिसून आले. ते जवळ गेले असता ते पळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याला दुखापत झाल्यामुळे ते पळू शकले नाही. तर त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तर आम्ही वन विभागाचे वनरक्षक मिलिंद यशवंत बनकर, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नागपूर यांना बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यामध्ये मोर देण्यात आलेला आहे आणि पुढीलच कारवाई ते करत आहेत. पोलिसांकडून नागरिकांना हे आवाहन करण्यात येते की सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे, तर आपल्याला कोणताही वन्यजीव, वन्य प्राणी आपल्याला कोणत्याही अशा ठिकाणी आढळून आलास त्याची माहिती ताबडतोब वन विभागास किंवा स्थानिक तहसील पोलीस ठाण्यामध्ये आपण कळवावी, जेणेकरून एखादा दुखापतग्रस्त एखादा वन्यजीव असेल त्याचं उपचाराअभावी मृत्यू होऊ नये आणि त्यांना वेळीच उपचार झाल्यास त्याचे प्राण वाचू शकतो. असं चांगलं एक सामाजिक कार्य आपण याद्वारे करू शकतो. तरी नागरिकांना आमची विनंती आहे की आपल्याला असा कुठलाही वन्यजीव आढळल्यास त्यांनी ताबडतोब वन विभागास आणि पोलीसांशी संपर्क साधावा. धन्यवाद.